काळे कृषी कायदे आणि महागाई विरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या समर्थनार्थ शिर्डी शहर काँग्रेसनं सक्रिय पाठिंबा दर्शवला केंद्रातील भाजप सरकारनं लादलेल्या तीन काळ्या कृषी कायद्यानं देशभरातील शेतकरी आणि शेती उद्ध्वस्त होणार आहे मोदी सरकार शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या दावणीला बांधत आहे तर दुसरीकडे पेट्रोल डिझेल आणि एलपीजी गॅसच्या किमतीही प्रचंड प्रमाणात वाढवल्या गेल्यात या महागाईनं सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे परंतु नोकरदार आणि मध्यमवर्गीयांचेही कंबळ मोडले देशामध्ये दे अराजकतेसारखी परिस्थिती निर्माण झाली असताना मोदी सरकार मात्र कुंभकर्णी झोपेत आहे या झोपी गेलेल्या सरकारला जागं करण्यासाठी शेतकरी संघटनांनी सव्वीस मार्च रोजी भारत बंदची हाक दिली होती या भारत बंदला काँग्रेस पक्षानं सक्रिय पाठिंबा देत राज्यभर उपोषण केलं शेतकरी संघटनेच्या बंदला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी महसूल विभाग उपविभाग शिर्डी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेंवर मागील शंभर दिवसांपेक्षा अधिक काळ ठाण मांडून बसले आहेत या आंदोलन काळात आतापर्यंत तीनशेपेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले असून मोदी सरकारनं सुरुवातीला चर्चेचा देखावा केला पण तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मात्र मान्य केली नाही कृषी कायद्यातील बदलांमुळे रेशनिंग बंद होणार आहे त्यामुळे गोरगरीब जनता कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येईल मात्र हिटलरशाही वृत्तीचे हे सरकार या बाबींवर बोलायला तयार नाही तर दुसरीकडे इंधनावर अव्वाच्या सव्वा कर लावून केंद्र सरकार दिवसाढवळ्या लोकांच्या खिशावर दरोडा टाकत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला पेट्रोल शंभर तर गॅस सिलेंडर आठशे पन्नास रुपयांवर झाला आहे महागाईनं लोकांचं जगणं कठीण झालं कामगार कायद्यातील बदलांमुळे कामगार देशोधडीला लागणार आहे शेतकऱ्यांना कामगारांना उद्ध्वस्त करणारे आणि सामान्य नागरिकांना देशोधडीला लावणारे काळे कायदे तातडीनं रद्द करावेत या शेतकरी संघटनांच्या मागण्यांबाबत पुकारण्यात आलेल्या भारत बंदला काँग्रेस कमिटीनं जाहीर पाठिंबा देत काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौघे यांनी नाईनशी बोलताना अधिक म्हटलं शेतकरी संघटनांनी आज संपूर्ण भारतभर भारत बंदचं आवाहन केलेलं होतं आणि शेतकऱ्यांच्या या भारत बंदाच्या आव्हानाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले तसेच काँग्रेसचे मंत्री आमचे सर्वांचे मार्गदर्शक नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी आज शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीनं राहता तालुक्यातील तसेच जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये लाक्षणिक उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे खरं म्हणजे केंद्र सरकारने जे क्या शेतकऱ्यांच्या विरोधी असलेले शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे जे काळे कायदे केलेले आहे त्या काळ्या कायद्यांच्या विरोधात ते काळे कायदे मागे घ्यावेत यासाठी हे आंदोलन सुरू झालेलं आहे गेल्या शंभर दिवसापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर त्या ठिकाणी आंदोलन करत आहे यामध्ये तीनशेपेक्षा जास्त शेतकऱ्यां शेतकऱ्यांचा जीव गेलेला आहे तीनशेपेक्षा जास्त शेतकरी शहीद झालेले आहेत तरी देखील इथलं मोदी सरकार या गंभीर विषयाकडं अक्षम्य दुर्लक्ष करत आहे याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे याहीपेक्षा आणखी उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी भविष्य काळात होऊ शकतं कारण तशी परिस्थिती निर्माण करण्याचं काम केंद्र सरकार करत आहे या काळ्या कायद्यांच्यामुळं जे कृषी कायदे या ठिकाणी तयार केले आहेत शेतकऱ्यांच्या विरोधी त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांबरोबरच इथल्या कामगारांचं आणि शेतकरी कायद्यामुळं रेशनिंग बंद होणार असल्यामुळं इथल्या अतिशय गरीब कुटुंबांचं देखील मोठं नुकसान या ठिकाणी होत आहे या सगळ्या गोष्टींचा जर सारासार विचार केला तर केंद्र सरकार हे फक्त आणि फक्त बड्या धेंडांसाठी बड्या उद्योगपतींसाठी आदानी अंबानीसाठी काम करत आहे टाटा जे मोठे मोठे उद्योग समूह आहे अशा उद्योगपतींसाठी हे सरकार काम करत आहे आणि छोटे उद्योग उद्योजक छोटे व्यावसायिक शेतकरी कामगार आणि गोरगरीब जनता यांना वाऱ्यावर सोडून एकतर्फी बहुमताच्या माध्यमा बहुमताच्या जोरावर एकतर्फी निर्णय घेऊन या ठिकाणी इथल्या जनतेला विठी धरण्याचं काम करत आहे मी आपल्या माध्यमातून जिथपर्यंत आमचा आवाज पोचत असेल त्या सर्वांना असं आवाहन करतो गेल्या सहा सात वर्षापासून दहा वर्षाच्या जवळपास ही सरकार या ठिकाणी का सत्तेत आहे इंग्रजांच्या पावलावर पाऊल टाकत अतिशय हुकुमशाही राजवट असल्यासारखं या ठिकाणी ही सत्ता या ठिकाणी वा सत्तेचा वापर करत आहे मी आपल्याला असं आवाहन करतो की भविष्यकाळामध्ये येणाऱ्या निवडणुकांच्या माध्यमातून मोदी सरकारला चले म्हणण्याची वेळ काँग जसं पूर्वी इंग्रजांना चले म्हणत होतो त्याच पद्धतीनं मोदी सरकारला चले म्हणण्याची वेळ आलेली आहे आणि आपण या पुढील काळामध्ये सर्वांनी एकजुटीनं ही मोहीम हातात घ्यावी असं देखील आवाहन करतो त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीनं देशामध्ये हा हाकार सुरू झालेला आहे अशी अतिशय अस्थिर परिस्थिती या थे या ठिकाणी निर्माण झाली आहे आर्थिक संकटात या ठिकाणी इथला सामान्य नागरिक सापडला आहे याला सर्वस्वी जबाबदार हे केंद्र सरकार आहे त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीनं तसेच या ठिकाणी उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या सर्व तालुका आणि जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि पुढील जे काही आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं जाईल त्या आंदोलनात तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज लोंढे जिल्हा सरचिटणीस उमेश शेजवळ शिर्डी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चौगुले युवक सरचिटणीस प्रवीण घोडेकर शिर्डी शहराध्यक्ष अमृत गायके युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मदन मोकाटे एनएसयूआयचे तालुकाध्यक्ष स्वराज त्रिभुवन आदित्य चव्हाण डॉक्टर गोविंद भडांगे नितीन सदाफळ आदींसह कार्यकर्ते हजर होते कुणाल जमदाडे एसन मीडिया शिर्डी